राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप युवा मोर्चाने बुधवारला शिवसेना भवनावर मोर्चा काढला. यानंतर शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप भाजपने केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवप्रसाद दिला आहे. शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका असा इशारा भाजपला दिला आहे. हा नक्कीच काही लोक एक टोळी आली होती काल, पण कशाकरता आले होते, त्यांचा संबंध काय हे समजून घेतलं पाहिजे. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहे. हुतात्मा स्मारक ज्या कारणासाठी आपण आपला स्वाभिमान म्हणून अस्मिता म्हणून जपतो किंवा पाहतो, त्याच अस्मितेचं प्रतीक महाराष्ट्राच्या शिवसेना भवन. तुमचे राजकीय मतभेद असू शकतात, पण ती बाळासाहेब ठाकरे यांची वास्तू, मराठी अस्मितेचं प्रतीक असलेलं वास्तू आहे. तुम्ही त्याच्यावरती चाल करण्याचा प्रयत्न केल्यावरती शिवसैनिक आणि मराठी माणूस गप्प बसेल का? आणि मुळात कारण काय? तुम्ही म्हणता की राम मंदिरासंदर्भात काही आरोप केले, कोणी आरोप केले? तर तुम्हाला काय लिहिता वाचता येतं का? तुमचं काय शिक्षणाचा गंध आहे का? सामनामध्ये काय लिहिलं आहे ते वाचा, किंवा आमचे शिवसेनेचे प्रवक्ते काय नक्की बोलले आहेत ते ऐकून घ्या. जे आरोप झालेले आहेत त्या आरोपांची चौकशी वर जमीन घोटाळा असेल, आणि जर ते आरोप द्वेषबुद्धीने केले असतील राम मंदिराच्या संदर्भात बदनामी करण्यासाठी, तर आरोप करणाऱ्यांनाही सोडू नका, त्यांच्यावर कारवाई करा असं सामनाच्या अग्रलेखामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे. त्याच्यावरती एखाद्याला मिरच्या का झोंबाव्यात? भारतीय जनता पक्षावरती कुठेही थेट आरोप केलेला नाही आहे की हा घोटाळा भारतीय जनता पक्षानं केलेला आहे असं कुठे म्हटलं आहे का? राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यास ही एक स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे. त्याच्यामध्ये नेमलेली माणसं ही स्वतंत्र आहेत. मग त्यांच्याशी काही बीजेपीचे कार्यकर्ते आहेत का? नाही ना. खुलासा विचारणं हा या देशात काय गुन्हा झाला का? एक आरोप होतो आहे आपल्या श्रद्धेच्या संदर्भातल्या वास्तूसंदर्भात, आणि त्या आरोपावरती जर लोकांनी खुलासा विचारला, माहिती मागितली, तर तो का गुन्हा आहे का? ज्यांनी काल हा हल्ला करण्याचा किंवा पुढे येण्याचा प्रयत्न केला सेना बनवण्याच्या दिशेनं, त्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलेला आहे. हा प्रसादापुरताच मर्यादित राहू द्या. त्यांना शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नये. पूर्ण विषय संपलेला आहे, आमच्याकडून विषय संपलेला आहे. आशिष शेलारांनी म्हटलं आहे की मला एकदा जशाच तसं उत्तर दिलं जाईल. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे संभाजी महाराज 5 जुलैचा अल्टिमेटम दिला. बरोबर आहे, आज संध्याकाळी त्यांची भेट आहे. दोन प्रमुख लोक चर्चा करतील आणि महाराष्ट्रातलं कायदा सुव्यवस्था शांतता आणि सामाजिक एकोपा कायम राहावा या संदर्भात दोन्ही नेत्यांचं एकमत आहे. चर्चा व्हायलाच पाहिजे, चर्चेतूनच प्रश्न सुटतील. तर आरक्षणाचं चक्रव्यूहर असलं जातं का? कारण ओबीसी सुद्धा आक्रमक झाले, तर नाटकात छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आणलं. आरक्षण हा विषय फार नाजूक झालेला आहे. प्रत्येक जात आणि धर्म देशभरामध्ये आरक्षणाचा मुद्दा घेऊन समोर येतो आहे. त्याच्यामुळे आरक्षणाच्या संदर्भात एक राष्ट्रीय धोरण केंद्रीय सरकारला ठरवावंच लागेल, आणि त्यासाठीच मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, अजित पवार आणि अशोक चव्हाण हे पंतप्रधानांना भेटलेले आहेत. निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. हिंदी में जाना चाहेंगे, जो कल हमने राडा देखा शिवसेना भवन के सामने, मारपिटाई की गई भाजपा के कार्यकर्ताओं की और शिवसेना और भाजपा के बीच में, पहली बार ऐसा हुआ? नहीं, पहली बार ऐसा नहीं हुआ है. जब भी किसी ने शिवसेना भवन की तरफ आप उठाकर देखा है तब तक इस प्रकार का राडा हुआ है. शिवसेना भवन एक राजनीतिक दल का मुख्यालय नहीं है. शिवसेना भवन ये महाराष्ट्र की अस्मिता का एक सबसे बड़ा प्रतीक, स्वाभिमान का प्रतीक. हमारे मतभेद हो सकते हैं किसी से किसी मुद्दे पर,
लेकिन अगर आप शिवसेना भवन की तरफ आँख उठाकर देखेंगे तो उनको इस प्रकार से प्रसाद मिलेगा, मैं आपको बताता हूँ और मैं ऑन रिकॉर्ड बोल रहा हूँ, चाहे कोई भी हो। इससे पहले भी 40 साल 50 साल में जब भी कोई किसी संगठन या संस्था ने इस प्रकार की हरकत की है तो उनको इसी तरह से जवाब दिया है, आगे भी दिया जाएगा। मैं आपको ये ऑन रिकॉर्ड बार बार बोल रहा हूँ, आप हम सत्ता में रहे या न रहे हमें कोई फर्क नहीं पड़ता है, लेकिन शिवसेना भवन हमारे स्वाभिमान का प्रतीक है, वो बाला साहब ठाकरे जी के वास्ते है। मला या संदर्भात माहिती आहे, पोलीस कारवाई असेल तर त्या कायदेशीर बाबी कोणी पडणं आता योग्य नाही, पोलीस त्या संदर्भात खुलासा करतील। केंद्रीय तपास यंत्रणा आपले देखील नेते आहे शिवसेनेमध्ये, केंद्रीय तपास यंत्रणेचा पुन्हा एकदा दबाव पाहणार माझ्याकडे या संदर्भात माहिती। सर एक बात बताइए की भाई हो गया ना, एक बात बताइए कि आपने जो सामना में लिखा क्या उसके वजह से आपको ये हो रहा है कि हिंदू जो है वो आपको भूल रहा है, क्योंकि राम मंदिर को लेकर के आपका नाम खराब किया जा रहा है। देखिए राम मंदिर का विषय हमारे लिए भी श्रद्धा और आस्था का विषय है, हमको किसी से उससे ज्ञान देने की जरूरत नहीं है। हमारे शिवसैनिक भी शहीद हुए हैं, हमारे हजारों शिवसैनिक करसेवक बनकर वहाँ जाकर आए हैं, अभी भी उद्धव ठाकरे जी की लीडरशिप पे हम गए थे, तो हमें ना मत बताइए, हमने जो सवाल पूछे थे वो सीधे थे कि अगर राम मंदिर कुरुक्षेत्र जो न्यास है उसमें एक जमीन का जो व्यवहार हुआ है उस बारे में किसी ने आरोप किया है, इल्ज़ाम लगाया है, उस बारे में एक्सप्लेनेशन देने की ज़रूरत अगर है तो देना चाहिए। अगर कोई राम मंदिर न्यास को बदनाम भी कर रहा है इस मामले में तो इस बारे में भी जो करने वाले लोग हैं उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए। यह हमने कहा उसमें गलत क्या है, उसमें भारतीय जनता पार्टी का क्या रोल आता है, क्या राम जन्मभूमि न्यास के अध्यक्ष बीजेपी के नेता है क्या? नहीं, उनको जवाब देने दो, और मुझे लगता है जो जवाब दिया है ट्रस्ट की तरफ से वो ठीक है। सर सर 10 SRPF कोर्स लावलेला आहे त्यांच्या घराच्या बाहेर प्रदीक्षण म्हणजे एकूण हे जे संपूर्ण सत्तापण छापेमारी चालू आहे त्याच्यामध्ये काही संशय वाटतो का आपल्याला? तर मी हे कसं काय सांगणार सर, केंद्राकडनं काही मला दबाव टाकला? माझ्याकडे या संदर्भात काही माहिती नाही आहे। या संदर्भामध्ये राज्याचे गृहमंत्री, मुंबईचे पोलीस आयुक्त, जे कायदा सुव्यवस्था या संदर्भातले प्रमुख लोक आहेत तेच बोलू शकतील, ज्या विषयाची माझ्याकडे माहिती नाही त्याविषयी मी बोलणार। सर सर सामनामे आज आपने लिखा है की कुछ लोगों को पच नहीं रहा है सत्ता, कुछ लोगों को पच नहीं रहे अपने 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 सहयोगियों का, आज का राड़ा पूरा है, आज राड़ा तक ही सम्मिलित है। नहीं सर एक और सवाल, प्रदीप शर्मा के घर पे जो है NIA रेड कर रही है, सेना जो है वो उसकी शिवसेना का जो नेता है उन्होंने चुनाव लड़ा है, क्या कुछ कहेंगे? देखिए हम जानकारी ले रहे हैं, सरकार हमारी है, केंद्रीय जांच एजेंसी यहाँ बार बार आती है और कार्रवाई करती है, क्या उनको ये ज़रूरत है या नहीं है इस बारे में देश के गृह राज्य के गृहमंत्री, राज्य के मुख्यमंत्री, राज्य के गृह सचिव, मुंबई के पुलिस कमिश्नर यही अधिकृत तौर से बात करें।